आपण खूप उदय आम्हाला दिलेलं आहे साहेब. आंबाडे करता सुद्धा एक ओव्हरब्रिज दिला. पिंपराडा रेल्वे गेटचा सुद्धा तुम्ही तो मला फ्लाय ओव्हरब्रिज मला मागच्या बजेटमध्ये तुम्ही मंजूर करून दिलेला आहे. परंतु या जळगाव शहरवासियांची बऱ्याच वर्षापासूनची जी अपेक्षा आहे, आमचा गुड फेडरेशन रेल्वे गेट आणि शिवाजीनगर सारखा आमचा हे रेल्वे गेट, या दोघं रेल्वे ओव्हरब्रिज, या ओव्हरब्रिज करता कॉर्पोरेशन पैसे देऊ शकत नाही. याच्यावरती ट्रॉफिक पूर्णपणे नसल्यामुळे महाराष्ट्र शासन याला पूर्णपणे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या रेल्वेकडनं सुद्धा 100% पैसे याला मिळू शकत नसतात. म्हणून कुठल्याही माध्यमातून आमचे हे ओव्हरब्रिज तयार होऊ शकत नाही. मी आपल्याला विनंती करणार आहे साहेब, आज आलेला हात तुम्ही आमच्या जळगाववासियांचं स्वप्न आहे. गडकरी साहेब आलेत आणि काहीतरी आम्हाला देऊन जाते. आमच्या जळगाव शहरातला शिवाजीनगरचा ओव्हरब्रिज आणि आमचा दूध फेडरेशनचा ओव्हरब्रिज, हे दोघं ओव्हरब्रिज पाहिजे तर आमच्या सीआरएफमध्ये एखादा रस्ता कमी करून या माझा, परंतु हे दोघं ओव्हरब्रिज आम्हाला मंजूर करा अशी आपल्याला कळकळून विनंती करतो. साहेब आपला नावाचा उल्लेख युतीच्या काळामध्ये महाराष्ट्रात होता. संसदेमध्ये काम करत असताना मी बघत असतो महाराष्ट्रातले खासदार नव्हे तर संपूर्ण देशभरातले खासदार प्रश्नोत्तर या काळामध्ये असो या डिबेटमध्ये असो, तुमचा उल्लेख नेहमीच विकास करी, पूल करी आणि अशा पद्धतीने रस्ते करी म्हणून तुमचा उल्लेख करत असतात. तुमच्या समोर एखादं काम दिसलं आणि ते कोणत्या माध्यमातून आपण करता येईल ते निश्चितपणे तुम्ही त्याचा मार्ग